नमस्कार, मी ऋषिकेश, वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। पर्यटकांनी कायदा हातात घेऊ नये, केवळ 100 नंबर डायल करावा। हंजुण्यातील पर्यटकांना मारहाण प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचे आवाहन। राज्याच्या विकासासाठी सरकार करणार खासगी बँकांसोबत करार। शैक्षणिक क्षेत्रात ॲक्सिस बँकेसोबत केली हातमिळवणी। कृषी क्षेत्रात RBL बँकेसोबत करार करण्याची तयारी। सरकार CNG ई वाहनांवर भर देणार। पत्रकारांना देणार ई बाईक्स, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची घोषणा। इयत्ता 12वीची दुसऱ्या टर्मची परीक्षा 15 ते 31 मार्च दरम्यान 19,807 विद्यार्थी बसणार परीक्षेला, ज्यात 9,932 मुलं तर 9,875 मुलींचा समावेश। आमदार अपात्र याचिकेवरील सुनावणी तिसऱ्यांदा तहकूब। सुनावणीवेळी प्रतिवाद्यांनी सभापतींकडे पुन्हा वेळ मागितल्यानं सुनावणी ढकलली पुढे। शुक्रवारी 17 मार्च रोजी सुनावणीत दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद होण्याची शक्यता। आणि मंगळवारपासून राज्यात पावसाची शक्यता, विजांच्या गडगडाटासह पाऊस येणार। गोवा हवामान खात्याचा गोवेकरांना इशारा। हणजुण येथील पर्यटकांवर हल्ला प्रकरणी कठोर पावलं उचलण्यात येतील असा इशारा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलाय। नक्की काय म्हणालेत मुख्यमंत्री पाहूयात। हणजुणा येथे दिल्लीतील एका पर्यटक कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचा व्हिडिओ रविवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। याची दखल घेत पोलिसांनी संशयितांवर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल करून तिघा संशयितांना अटक केली आहे। या प्रकरणात व्यवस्थित तपास केला नसल्यामुळे तपास अधिकारी उपनिरीक्षक फ्रान्सिस येवियर यांची बदली करून खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान या प्रकरणी कारवाई करण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या दिरंगाईमुळे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। पर्यटकावर हल्ला झालेल्या दिवशी भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अंतर्गत कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या संशयित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावं, त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलाय। हॉटेल मॅनेजरनं पोलिसांना बोलावलं होतं जेणेकरून प्रकरण इथपर्यंत पोहोचलं नसतं। छोट्या छोट्या कारणांसाठी लोकांनी आणि पर्यटकांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये, पोलिसांना बोलवावं असं मुख्यमंत्री म्हणालेत। इन्क्वायरी करपाक लायल्या आणि आमचा SP नॉर्थ नितीन वाल्सन आणि त्यांचा स्पेशली स्वतः नंबर शोधूनही काढलं, त्या टुरिस्टाकडे पर्सनली उलयलो आणि व्हिडिओ ॲक्च्युली त्याचे FIR रजिस्टर्ड तेच दिसा झाली, बट कन्सर्न्ड पुलीस डिपार्टमेंटातल्यान कन्सर्न्ड जे कोण पुलीस त्याचे सॅक्शन लावपा खातीर त्यांच्यानी फाटी फुडें केल्ली, ताजी म्हणजे त्याका 307 ॲट अ टायम तेच दिसा लावपाक जाय आशिल्लें आणि तेच दिसा अरेस्ट करपाक जाय आशिल्लें। त्या खातीर ज्यांच्यानी करूंक ना आणि जो गिल्टी असा त्याका सस्पेंडूय करपाक लायला आणि ताजेर त्याचे सस्पेन्शन आज सांचे पर्यंत सस्पेंड जातलो तो आणि त्याचेर इन डिटेलानूय त्याचेर इन्क्वायरी जातली। आणि त्याकाच लागून आम्ही खरे म्हणजे हॉटेल लायनीतले सगळे मॅनेजर्स आणि ओनर्स हेंकाय सेन्सिटिव्ह करपाची गरज असा। वो इन्सिडंट इनिशियली जर त्या हॉटेल मॅनेजरान पुलिसाक फोन केलो जाल्यार येदो व्हडलो इन्सिडंट जावपाक पावचो नाशिल्लो। टुरिस्टा कडल्यानूय काही चुको जातात, काही तेंच्यांनी तांकां टुरिस्टांकूय बी हँडल करपाची गरज असा आणि इनिशियली जर मॅनेजरांत किंवा हॉटेलांतल्या मॅनेजरान वेवस्थीत रित्या हँडल केलो जाल्यार इतल्या पर्यंत इन्सिडंटूय वयचो नासलो। टुरिस्टांनी बी तांकां मारपाचो प्रयत्न केलो आणि ताज्या उपरांत त्या लोकल वेटरान तांकां चाकू घेवन, बट अशा पद्दतीचे इन्सिडंट्स हे केन्नाच खोपोवन घेतले वयचे ना। म्हाका दिसता टुरिजम लायनींतल्या सगळ्या लोकांनी जशी फर्स्ट टायम म्हणजे पयलीं फक्त 1,200 टुरिस्ट हॉटेल्स रजिस्टर्ड आशिल्लीं, आतां एप्रॉक्सिमेटली आमच्या टुरिजम डिपार्टमेंटान प्रयत्न करून 6,000 हॉटेल आमी रजिस्टर्ड करपाक शकले टुरिजम डिपार्टमेंटा कडेन। म्हणजेच इतको तेप ते इनलिगल बिजनेसीस चलयताले, आमी तांकां खूब मोठ्या प्रमाणात सेन्सिटायज करून लिगलायज बिजनेस करपाक सुरवात केल्ली आहा। तेंच्यांनी रजिस्टर्ड केली, बरी गजाल आसा। म्हाजी सगळ्या टुरिस्ट लायनींतल्या हॉटेलवाल्यांक सगळ्या रिक्वेस्ट आसा आणि म्हजी कळवणी आसा की तांच्यांनी लेबर डिपार्टमेंटांत सुद्दां तांच्यांनी आपल्या लेबर लॉज प्रमाणे ऑनलायन रजिस्ट्रेशन करचें। ऑनलायन फॉर्मूय ते रोखडेच लॉन्च करतले। आमकां खंयसरूच खंयच्याच टुरिजम इंडस्ट्रीक डिस्टर्ब करपाची ना आणि बऱ्या पद्दतीचे टुरिजम गोंयांत चलोवपा खातीर, लिगल टुरिजम गोंयांत चलोवपा खातीर
तंका जो सपोर्ट जाए तो सपोर्ट सरकाराच्या वतीन, टुरिजम डिपार्टमेंटाच्या वतीन, होम डिपार्टमेंटाच्या वतीन, लेबर डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही सगळ्याक दिवपाक तयार असा। राज्यातील विकास कामांसाठी सरकार खासगी बँकांसोबत करार करणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलंय। शैक्षणिक क्षेत्रात ॲक्सिस बँकेसोबत करार झाला असून कृषी क्षेत्रात RBL बँकेसोबत करार करणार असल्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सरकार CNG व ई वाहनांवर भर देणार असून पत्रकारांना लवकरच ई बाईक्स देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केली आहे। गव्हर्नमेंट ऑफ गोवा इज रेडी टू टाय अप विथ द व्हेरियस प्रायव्हेट बँक। आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट, वेगवेगळे डिपार्टमेंट्स या वेगवेगळ्या बँका बरोबर वेगवेगळ्या प्रोजेक्टा खातीर टायअप केल्या। रिसेंटली आम्ही एड्युकेशन हे ॲक्सिस बँक हांच्या बरोबर टायअप सुरुवात केला। ॲग्रिकल्चरच्या बाबतीत वी आर रेडी टू डू द टायअप विथ युअर RBL बँक। वेरियस ॲग्रिकल्चरच्यो स्किम्स, वेरियस ॲग्रिकल्चरच्यो योजना हांव फाटल्या दिसांनी रिव्ह्यू घेतालो की आमची सबसिडी मेळपाक उशीर जाता। ज्या शेतकऱ्याक सबसिडी म्हणजे 3 महिन्या भितर मेळपाक जाय, चुकून एकदा प्रोसिजरल डिले जाता, म्हणजे आमच्या ZDO ऑफिस टू द झोनल ऑफिस, झोनल ऑफिस टू द युअर डिस्ट्रिक्ट ऑफिस, डिस्ट्रिक्ट ऑफिस टू द हेड ऑफिस, एकदा त्या शेतकऱ्याक इतको प्रोसेस, हो प्रोसेस कमी करून, कट डाऊन करून आमकां विदीन अ शॉर्ट स्पॅन ती सबसिडी, मागीर तो ॲग्रिकल्चर आसतलो, हॉर्टिकल्चर आसतलो, फिशिकल्चर आसतलो, डेरी फार्मर आसतलो, ही सबसिडी तेका तुरंत रिलीज जावपाक जाय। मॅक्झिमम टू मॅक्झिमम 2 ते 3 महिन्या भितर ते पैशे तेका मेळपाची गरज आहा। जावं ते दुधाचे इन्सेंटिव, जावं ती फिशरीसाची डिझलाची सबसिडी, किंवा आम्ही म्हणटा की आम्ही जो मिनिमम सपोर्ट प्राईस दिता, किंवा आम्ही प्रधानमंत्री जनधन प्रधानमंत्री विमा योजनेच्या अंतर्गत, किंवा प्रधानमंत्री विमा फसल योजना हाच्या अंतर्गत दिवपी पैशे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे तांकां दिवपाक जाय। वी आर रेडी टू डू द टायअप विथ द RBL बँक। आम्ही म्हणटा की ग्रीन गोवा करपा खातीर जो ग्रीन इनिशिएटिव आम्ही घेतला, सायकल अँड ई बायक, त्याच बरोबर आम्ही सायकल, ई बायक आणि ई व्हीकल्स, म्हणजे आयदर CNG व्हीकल्स अदरवाईज द चार्जिंग व्हीकल। थोड्या दिसा पहिली गोवा माइल्स हांच्यानी ज्यो 55 व्हीकल्स दिल्यो त्यो CNG व्हीकल्स आशिल्ल्यो, आणि त्यो CNG व्हीकल्स आजा फुडें प्रत्येक आम्ही म्हणटा टुरिस्ट व्हीकल ही जाता तितके बेगीन CNG तरी जावची, जाल्यार चार्जिंग जावची, चार्जिंग म्हणजे ई चार्जिंग जावची, हाच्या खातीर आमचो प्रयत्न असा। असोच एक नवीन कन्सेप्ट आमच्या पत्रकार मित्रांक सुद्धा आम्ही ई बायक दिवपाचो आमचो विचार असा। निश्चितच रित्या आम्ही पत्रकारा खातीरय बी अशी ई बायक दिवपाची योजना लॉन्च करपाची असा, जेणे करून गोयात ई मुवमेंट म्हणजे आम्ही म्हणता की ग्रीन गोवा मुवमेंट सुरू जावचो। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी काँग्रेसच्या फुटीर आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्र याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी 27 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती ॲडव्होकेट अभिजित गोसावींनी दिली आहे। हे मॅटर अमित तन फाईल केले जुलयात अगेन्स्ट 2 MLA मिस्टर लोबो आणि मिस्टर कामत, त्या मॅटरात आशिले। टुडे वन्स अगेन दी रिस्पॉन्डंट्स शॉर्ट टाईम, वी सेड दॅट दिस इज गेटिंग डिलेड, टेक द हियरिंग एज अर्ली एज पॉसिबल। सो दी स्पीकर वॉज ॲग्रिएबल टू टेक अर्ली हियरिंग अँड हॅज नाव फिक्स्ड इट ऑन फ्रायडे दॅट इज 17 ॲट 5 PM। सो दिस इज द सेकंड टाईम अगेन टाईम मागला, शॉर्ट टाईम मागला, हाय शॉर्ट टाईम, इज द थर्ड टाईम। आवर लॉयर हॅज टोल्ड द स्पीकर दॅट एव्हरी नाव अँड देन दिस इज गेटिंग डिलेड। बेसिकली 3 महिन्या भितर हे पिटिशन डिस्पोज ऑफ करपाचे असतात, बट एव्हरी टाईम दे कम आस्किंग फॉर टाईम। सो वी सेड ओके दिस टाईम इफ यू आर गिविंग, गिव अ व्हेरी शॉर्ट नोटीस, बट मेक शुअर द आर्ग्युमेंट हॅपन्स। स्पीकर प्रेशरान काम करतो, स्पीकर वॉज काइंड इनफ टू गिव अ व्हेरी शॉर्ट डेट, ही वॉज इनफॅक्ट आस्किंग फॉर टुमॉरो, बट देन आय थिंक द अदर लॉयर वॉज नॉट डे, सो इट इज केप्ट ऑन फ्रायडे 5 o'clock फॉर फायनल हिअरिंग। सो वी हॅव रिक्वेस्टेड द स्पीकर दॅट नो बर फर्दर एक्सटेन्शन शुड बी गिवन आणि द मॅटर शुड बी आर्ग्युमेंट मिळणार, दे हॅव सिक टाईम टुडे, सो देर वॉज नो आर्ग्युमेंट। ओनली थिंग वी रिक्वेस्टेड द ऑनरेबल स्पीकर दॅट यू गिव्ह एज अर्ली डेट एज अर्ली एज पॉसिबल, विच ही वॉज ग्रेशियस इनफ टू गिव्ह द डेट। ही इनफॅक्ट सेड दॅट ही ऑल्सो अंडरस्टूड दॅट अ लास्ट टू ओकेजन इट हॅज बीन अर्जंट at the request of the respondent. So he said that I'll keep give the earliest possible date,
and he was kind enough to give it on Friday. Speaker was kind enough to give a date on Friday for hearing in the matter, final hearing. Final hearing arguments that way. Arguments, yes. आता एक महत्त्वाची बातमी. मंगळवारपासून राज्यात पावसाची शक्यता आहे. विजांच्या गडगडाटासह राज्यात पावसाची शक्यता असल्याचं गोवा हवामान खात्यानं म्हटलंय. पाहूयात. तापमानात वाढ झाल्यानं राज्यात उष्णतेची लाट सुरू असतानाच आता कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाची अपेक्षा आहे. मंगळवारपासून पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. हवेतील आर्द्रता वाढल्यानं कर्नाटक भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुरगाव येथे कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय, तर पणजीत 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 3 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होईल. मंगळवारनंतर उत्तर आणि दक्षिण गोव्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी आणि शुक्रवारी कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. आता ते 35 ते 36 अंशांच्या दरम्यान आहे. दुपारचं तापमान वाढतं तर सकाळचं तापमान खूपच कमी नोंदवण्यात येतं. तापमानातील फरकामुळे हवेत दाब निर्माण होतो. फेब्रुवारीमध्ये भरपूर दव पडलं. मार्चमध्ये तापमान 35 अंशांच्या पुढे होतं, त्यामुळे उष्णतेची लाट आली. उष्णतेच्या लाटेमुळे 2 दिवस शाळांनी वर्ग लवकरच सोडण्याचा निर्णय घेतला. डिसेंबरनंतर पाऊस पडला नाही. मकर संक्रांतीनंतर मात्र तापमानात वाढ होऊ लागली. येत्या 2 दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते आहे. आईएमडी गोवा ने ये फोरकास्ट दिया था लास्ट थर्सडे को कि आने वाले वीक में गोवा में पर्टिकुलरली इन दिस वीक हाफ मिडल ऑफ दिस वीक गोवा में रेनफॉल एक्टिविटी लाइट रेनफॉल एक्टिविटी शुरू होने वाला है. तो देर आर इंडिकेशन कि आने वाले दिनों में 14 और 15 के आसपास कर्नाटका साउथ कोंकण रीजन के आसपास से एक वेदर सिस्टम जिसको ट्रफ बोलते हैं वो फॉर्म होने के चांसेस है और मिडिल ट्रोपोस्फियर में भी मॉइस्चर आने के चांसेस है. इसलिए कल से गोवा के ऊपर आइसोलेटेड जगह पे लाइट रेनफॉल या थंडर शावर्स होने के चांसेस है और 14 और 15 को रेनफॉल थंडर के साथ लाइटनिंग के साथ एसोसिएटेड होगा और उसके बाद रेनफॉल का नेचर थोड़ा सा बदलेगा और उसके बाद 15 के बाद हम लाइटनिंग एक्टिविटी नहीं एक्सपेक्ट कर रहे हैं और रेनफॉल उतना सिग्निफिकेंट या सीवियर होने के कोई चांसेस नहीं है. लाइट रेनफॉल ही रहेगा, हार्डली 5 to 10 millimeter मैक्सिमम उतना ही रहेगा, वो भी 2-3 जगह पे ही मिलने के चांसेस हैं. अगर कल और परसों के देखेंगे तो मोस्टली लाइटनिंग एक्टिविटी ईस्टर्न साइड में होने के चांसेस हैं और इसको देखते हुए लाइटनिंग की पॉसिबिलिटी को देखते हुए कल 14th और 15th को आइसोलेटेड जगह पे थंडरस्टॉर्म अकॉम्पनीड विद लाइटनिंग का वार्निंग भी आईएमडी ने दिया है और दिस इज नथिंग दैट अनयूजुअल. मार्च के महीने में गोवा के ऊपर लाइट रेनफॉल थंडरस्टॉर्म एक्टिविटी यूजुअल ही है. अगर हम पिछले 3-4 सालों को देखेंगे तो 2021, 2022, 2018 ये सारे सालों में मार्च में बारिश हुआ है. एंड वंस अगेन आप प्लीज बी रेगुलरली अपडेटेड विद द वार्निंग्स एंड फॉरकास्ट इश्यूड बाय एमडी क्योंकि ये जो क्लाउडिंग रेनफॉल एक्टिविटी मॉइस्चर इनकर्शन जो है ऑलमोस्ट 4-5 दिन कल से रहने वाला है. ओके सर, ज्यादा कौन से को आगे पार्ट्स में बारिश का आसार है सर? अभी कल कर परसों का बोले तो मोस्टली थंडरस्टॉर्म से कंप्लीट होगा तो ईस्टर्न साइड में ज्यादातर रेनफॉल होने के चांसेस है. वो भी रेनफॉल बोले तो जैसे मैं रिपीट कर रहा हूँ, सिग्निफिकेंट या सीवियर रेनफॉल कुछ नहीं, लाइट रेनफॉल एक्टिविटी ही रहेगा, लाइट थंडरस्टॉर्म एक्टिविटी. और उसके बाद 15 के बाद 16 से सब हम देखेंगे तो कोस्टल साइड में भी उसी तरह प्रोबेबिलिटी है रेनफॉल का. अलर्ट है कल और परसों के लिए फॉर 14th and 15th of March आइसोलेटेड प्लेसेस में एक्सपीरियंस थंडरस्टॉर्म अकॉम्पनीड विद लाइटनिंग. डॉक्टर केतन भाटीकरांना जीसीएच्या मेडिकल संचालक पदावरून काढून टाकण्यात आलंय. रविवारी झालेल्या संघटनेच्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आल्याचं जीसीएचे अध्यक्ष विपुल फडकेंनी म्हटलंय. पाहूयात सविस्तर वृत्त. ऑक्टोबर महिन्यात निवडून आलेल्या गोवा क्रिकेट संघटनेची रविवारी पहिलीच आमसभा संपन्न झाली. या आमसभेत डॉक्टर केतन भाटीकरांना जीसीएच्या मेडिकल संचालक पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय त्यांचं आजीवन सदस्यत्व पद रद्द करण्याचाही ठराव करण्यात आलाय. संघटनाविरोधी कारवाई करण्याचा ठपका ठेवत डॉक्टर केतन भाटीकरांना संचालक पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके म्हणाले आहेत. दरम्यान या निर्णयाला 107 क्लब पैकी फक्त 4 क्लबनेच विरोध केलाय. इतरांचा निर्णयाला पाठिंबा असल्यानं भाटीकरांना पदावरून हटवण्यात आलंय अशी माहिती फडके यांनी दिली आहे. हांव पर्सनली कोणाचे कमेंट करपासून ना, बट केतन भाटीकर हांकां एजीएमान सेंटिमेंट आसलो की तांकां एक्सपेल करचो बिकॉज ही इज अकॉर्डिंग टू द एजीएम अकॉर्डिंग टू द क्लब ही इज इंटरेस्ट इन टू एक्टिविटीज विच आर डेट्रीमेंटल टू द इंटरेस्ट ऑफ द असोसिएशन. Out of 107 clubs, only 4 clubs have objected. And the rest of them, they have passed majority.
एक्सपेल्ड केला तेका एक्सपेल्ड केला तेका ता एक्सपेल्ड केला पहिले तेका पोस्ट आवेलो हे केला एंड देन ही हैज बीन एक्सपेल्ड फ्रॉम द लाइफ मेंबरशिप ऑल्सो किती जे पोलिसी किते तुमचे एंका देऊन असले किती एक्चुअली वो इशू 2018 लो तुमका खबर असेल त्याच्या मागे गोवा कॉर्पोरेट लीग झाली बट आफ्टर दॅट कोविड आलो आम्ही कोविडच्या टाइमवर ऑलमोस्ट टेक ओव्हर केला त्याच्या मागे गोवा कॉर्पोरेट लीग म्हणजे जाऊन ना वो इशू हा येऊच्या पहिले आलो म्हणजे इवन वेन आय टूक ओव्हर एज अ सेक्रेटरी दिस इशू वॉज बिफोर दॅट वन इयर वो टू टू इयर्स बिफोर दॅट सो रिसेंटली त्यांना आम्ही ओएनजीसीक विचारले की त्यांना इंटरेस्ट असा का ना आमच्या इन केस वी हॅव अ गोवा कॉर्पोरेट लीग दिस इयर तर वो इशू त्यांच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटान रेज केलं की आमचे जीसीएन पैसे दिवपाचे उरला ऑलमोस्ट 7.5 लाख वर ड्यू सो हे पहिले तुम्ही पे करचे सो त्याच्या मागीर हांवें ऑफिसर कॉन्टॅक्ट केलो ऑफिसर विचारले त्यात सायमल्टेनियसली ओएनजीसीन आमकां लेटरूय केले की इफ यू डोंट पे देन दे वील हॅव टू टेक सम एक्शन अगेन्स्ट अस आय डोंट नो वेदर इट इज लिगल ऑर वॉट एवर बट इट इज अ बीग कंपनी आणि आम्ही त्यांना हे करू शकत ना बिकॉज दे हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग स्पोर्ट्स डिपार्टमेंट ऑल्सो वेर इंटरनॅशनल प्लेयर्स हॅव बीन एम्प्लॉयड इन दॅर कंपनी वू आर प्लेईंग फॉर देम सो वी कॅनॉट टेक थिंग्स लाईटली आणि वॉईस त्यांनाच रेज झालं. दरम्यान पूर्वाग्रह ठेवून आणि राजकारण करून माझ्याबाबत ही गोष्ट होते आहे, परंतु जे लोक माझ्यावर माझ्या कामावर प्रेम करतात विश्वास दाखवतात ते माझ्यावर प्रेम करतच राहतील आणि जे लोक माझा तिरस्कार करतात त्यांना मात्र या घटनेचा आनंद होईल असं डॉक्टर भाटीकर म्हणाले. दोतोर आय जी मेसेज सर्क्युलेट जाता की जे सेजान तुमचे जे सस्पेन्शन झाला म्हणून त्याबद्दल तुमचे रिएक्शन किती? हा जनरल बॉडी नाशिल्लो आणि माय पीपल नो वॉट आय एम आय नो हाव माय पीपल लव मी आणि त्याप्रमाणे हे जे किती चालला पण एव्हरी टाइम असेच किती ना किती जाता म्हणजे आणि मला तुझा काय फरक पडणार हा आय एम बिझी इन माय प्रोग्राम हांगा बरो मोठा प्रचंड प्रोग्राम हा महिला वर्गा खातीर जो माझं काम चालू असा दोतोर एबे उलयता सो देर आर पीपल हॅव स्टूड बाय मी व्हेरी स्ट्रॉंगली सो वी वील बाउन्स बॅक सून किंवा असल्या लहान लहान गजालीचे हा रिएक्ट करू सोदना असल्या खूप गजाली माझ्या लाईफान आल्या आणि ज्यांना ज्यांना अशा गजाली माझ्या लाईफान आल्या आय हॅव फॉट दोज थिंग्स मच मच आय वॉज नॉट देर टुडे सो आय वील नॉट रिएक्ट अँड आय एम नॉट बॉदर्ड बिकॉज हांवें ऑनररी काम केलां ज्यांना किंवा दिसता हे कॉर्पोरेट लिगाचे किंवा उलयता पळय ही 2018 जाल्ली 18 19 आज इतल्या वर्सांनी म्युन्सिपाल्टी इलेक्शनाच्या पहिली त्यांना कळलं की ओएनजीसीक पैसे दिवपाचे हा म्हणून म्हाका जीसीएन एक सिंगल ईमेल दाखोवची की केतन भाटीकर तू किती पैसे 2018 पासून आता पर्यंत ना दॅट यू ओ सम मनी टू ओएनजीसी अरे हा चेअरमॅन आशिल्लो इट वॉज अ गोवा क्रिकेट इव्हेंट तांच्यांनी म्हाका दाखोवचो थंय प्रेसिडेंट आहा सेक्रेटरी आहा बेश्टेच जनरल बॉडी गायल्यान किदें म्हटलें म्हाका भायर मारलो कांय फरक पडना हांव जीसीए कुस्तार ना आनी हांव जीसीएन कसले आज पर्यंत ऑनररी काम केलां मेडिकल डायरेक्टर म्हणून माय प्लेयर्स लव मी माय अँड द अमाऊंट ऑफ सपोर्ट आय हॅव गॉट ऑल ओव्हर पोंडा अँड गोवा दॅट इज इनफ फॉर मी नो इश्यूज आय एम नॉट गोईंग टू कमेंट ऑन एनिथिंग आय डोंट वॉन्ट कॉन्ट्रोवर्सीज माय वर्क इज गोईंग देअर पीपल ऑफ पोंडा अँड लॉट ऑफ माय फ्रेंड्स फ्रॉम गोवा अँड इंडिया लव मी अँड आय एम गोईंग टू कीप वर्किंग सगळ्या लोकांनी म्हाका ओपन सपोर्ट केला अँड आय एम हॅपी विथ दॅट सो क्लब मोस्ट ऑफ द क्लब तुका सपोर्ट करता सो ताका लागून किती दिसता तुका? ना आय डोंट नो सी पळय ऐकून घे आय वॉज नॉट देअर फॉर जनरल बॉडी तांच्यांनी म्हाका ईमेल करून आपोवचो आशिल्लो जनरल बॉडीक सांगचें आशिल्लें की केतन हे तुवें चुकीचें केलां आन्सर दी जनरल बॉडीक म्हणून आय एम रेडी टू आन्सर द जनरल बॉडी आय एम नॉट आन्सरेबल टू एनी वन एल्स आय वील आन्सर द जनरल बॉडी इफ इट इज सो आणि 2018 19 20 21 22 23 जाल्ल्यो जनरल बॉडी सगळ्यो फटी सगळे मेंबर आशिल्ले ते फटी कोण ना आय हॅव फेथ इन ऑल द क्लब्स आय वील गो पर्सनली टू देम आय एम बिझी विथ द म्युन्सिपाल्टी इलेक्शन राईट टायम राईट थिंग राईट डिसिजन वील बी टेकन टील दॅट राईट टायम कम्स तांकां जाय तितलें म्हजें नांव घाण करुनी म्हाका कांयच फरक पडना जितलें नांव म्हजेर घाण करतले जितलें म्हजें फातर उडयतले म्हजो प्रोग्रेस आनी म्हजो सक्सेस ग्रोथ वाडत वतलो सो आय बिलीव इन गॉड एन्ड वेन गॉड इज वीथ मी सच 2-3 पीपल कॅनॉट डिस्ट्रॉय माय इमेज दे हॅव ट्रायड देअर लेवल बेस्ट बिफोर माय पोंडा इलेक्शन एन्ड नाव दे हॅव स्टार्टेड इट अगेन म्युन्सिपाल्टी इलेक्शन पावलें न्हू एका म्हयन्यान कांय प्रॉब्लेम ना रायझिंग पोंडा पॅनल जिखतले आणि या फाटी आम्ही 15-15 वता. जुने गोवे येथील बॅसिलिका ऑफ बॉम जीजस चर्च परिसरात प्रवेशावरून रविवारी पर्यटक आणि तेथील सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी झाली. या वादावादीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले पाहूयात. जुने गोवे येथील बॅसिलिका ऑफ बॉम जीजस हे चर्च पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सकाळी 10 वाजता आत प्रवेश दिला जातो, त्यामुळे 10 वाजताच चर्च परिसरातील गेट खुलं केलं जातं.
मात्र एका स्थानिक पर्यटक जोडप्यानं 9 वाजता चर्च परिसरात प्रवेश द्यावा अशी मागणी केली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. गोव्यात येणारे पर्यटक हे जुने गोवे येथील बॅसिलिका ऑफ बॉम जीजस हे चर्च पाहण्यासाठी आवर्जून येतात. विशेष करून रविवारी पर्यटकांची बरीच गर्दी असते. रविवारी पर्यटकांनी हे चर्च पाहण्यासाठी गेट बाहेर गर्दी करून गेट खोलण्याची वाट पाहत होते. हे गेटही सकाळी 10 वाजता उघडलं जातं. मात्र एका पर्यटक जोडप्यानं सकाळी 9 वाजताच येऊन तेथील सुरक्षा रक्षकांना सदर गेट उघडा असा हट्ट केला. मात्र वेळेचं बंधन असल्यानं 10 वाजता गेट उघडू असं सुरक्षा रक्षकांनी त्यांना सांगितलं. परंतु या पर्यटकांनी त्यांच्याशी हुज्जत घालून वाद घातला. पर्यटक व सुरक्षा रक्षकांनी यावेळी आपल्याला शिवीगाळ केल्याचा एकमेकांवर आरोप केला. दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटकांची गोव्यात येऊन आरेरावी करणं विनाकारण हुज्जत घालणं खपवून घेतलं जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ओल्ड गोवाचं इन्सिडेंट जो झालो तितून कंप्लिटली टुरिस्टाची चूक असा. त्या टुरिस्टान टायम तो गुगलाचेर किदें आसा ह्यापेक्षा म्हणजे त्यांच्या वेबसायटीचेर किदें आसा आनी थंयसरले रुल्स किदें आसा. थंयसर जर नवना चालू आसा थंयसर जर पाचा उपरांत एलाव करिना आसत इट इज अ चर्च सेंटिमेंट म्हणटा तशें जाल्यार पाचा उपरांत थंयसर तेंच्यांनी रूल फॉलो करपाची गरज आसा. म्हणून म्हाजें म्हणणें आसा की स्टेटींत जे टुरिजम येता त्या सगळ्यांनी स्टेटीचो कायदो फॉलो करपाची गरज आसा. आनी खंयच्याच बाबतींत तकलेन भंय घेवन टुरिस्टांनी तरी बसचो न्ही आनी खंयच्याच बाबतींत म्हणजे कोणीच कसल्याच बाबतींत इंटरफियरन्स जो आसा पळय न्ही हो पुलिशेन खपोवन घेतलो वयचो ना. आनी कोणायकूच जर इंटरफियरन्स केल्लो दिसता आसत सामान्य मनशा कडल्यान लोकल पॉलिटिक्सा कडल्यान जाल्यार तेंच्यांनी दे शूड इनफॉर्म फॉर द लोकांनी बी किंवां बाकीच्या कोणी किंवां सगळ्यांनी टुरिजम रिलेटेड इंडस्ट्री टुरिस्ट डीजीपी आनी हेडक्वॉटर्साक तरी इनफॉर्म करचें. अदरवायज दे शूड इनफॉर्म टू द सीएमओ किंवां दे शूड इनफॉर्म टू द सीएम. आमी लोकल इंटरफियरन्स कसल्याच पद्दतीचो पोल्युशन वो करून घेतलो वयचो ना आनी लॉ अँड ऑर्डर जी आसा ही स्ट्रिक्टली फॉलो केली वयत. गोव्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम धारगळ येथे उभारण्यास जीसीएनं मान्यता दिली आहे. जीसीएच्या रविवारी झालेल्या आमसभेत निर्णय घेण्यात आल्याचं अध्यक्ष विपुल फडकेंनी सांगितलंय. विधानसभेत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी जीसीएचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वनभावळिंगे येथे उभारण्याची मागणी केल्यानंतर या विषयाला वेगळंच वळण लागलं. पेडण्याच्या दोन्ही आमदारांनी स्टेडियम धारगळमध्येच झालं पाहिजे असं म्हणत आपली बाजू उचलून धरली. या सर्व घडामोडींनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम धारगळ येथे उभारण्याचं ठरलंय. जीसीएच्या वनभावळिंगेतील जमिनीचा इतर प्रकल्पासाठी विचार केला जाणार आहे. जीसीएच्या रविवारी झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विपुल फडकेंनी दिली आहे. डिसिजन बेसिक जे रुटीन असतात की कन्फर्मिंग द प्रिव्हियस मिनिट्स ऑडिटर्स अपॉइंट करपाचे ओम्बुड्समॅन अपॉइंट करपाचे बॅलन्स शीट पास करून घेवपाचे अकाउंट्स हे करून घेवपाचे बेसिक रुटीन सगळे आसले आनी क्लबांनी थोडे इशू जे रेज केल्ले तेचेर डिसिजन थोडी घेतलेली आसा. मेजर इशू कितें आसलो क्लबांचो? क्लबांचो मेजर इशू दोन तीन म्हाज्या अकॉर्डिंग तरी आसले की तेंचे ग्रांट्स वाडोवचे एक गजाल आसली. परत तेंकां सपोर्ट करचो ते जे वेरियस टुर्नामेंट्स करता त्या टुर्नामेंट्सान तेंकां सपोर्ट करचो हेच मेजर इशू आसले. क्रिकेट रिलेटेड इशू आसले आनी एक सेंटिमेंट आसलो की स्टेडियम बेगीन जावचो. सो तो आमी आयकून घेतला आनी वी ऑल्सो वॉन्ट टू टॅल एवरी वन दॅट स्टेडियमाचेर आमी वेरी सिरियस आहा आनी धारगळे आमी स्टेडियम बेगीन आसले बेगीन चालू करतले.
जागडचं स्टेडियमचे परमिशन तुम्हाला खबर असेल आमच्या गावाला लास्ट माझ्या टेन्युअरला ऑलमोस्ट सगळी परमिशन गावाला ओनली एक फॉर्मॅलिटी केली रोडला डिपार्टमेंटची ती फॉर्मॅलिटी कंप्लीट करून अप्रोच रोड तयार करून लँड डेव्हलपमेंट करपाक जाय तसं बिकॉज इट इज अ हिली एरिया तुमकां खबर आसतली तो एका वाटेन कट करून फ्लॅट करपाक जाय आफ्टर दॅट यू कॅन बिल्ड अ स्टेडियम सो ते टेंडर बी सगळे झालेले आसा वर्क ऑर्डर आतां इतले बेगीनूच आमी आनी काम चालू करतले फाटल्या दिसांत जी बिचोलीम चर्चा चालू आसलेली वन मावळींगे ते आतां ना ॲक्च्युली वन मावळींग्या सुद्धा वी आर इंटरेस्टेड इन डेव्हलपिंग सम स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आय एम बिंग व्हेरी क्लियर ऑन दॅट जी सी एकडे जाग्याची म्हणटा ती खूप कमी असा गोवा भर आम्ही ग्राउंड करपाक सुद्धा आमची जागे ना आणि जेव्हा मावळींगे आम्ही जागो घेतलेलो असा विकत घेतलेलो असा त्या टायमार आम्ही तो कसेच सोडचे ना बारीकशे किती लिटिगेशन असा भीतर ते क्लियर जातकूत आम्ही थंयसरूय डेव्हलपमेंट चालू करतले बट नॉट अ स्टेडियम एका स्टेटीन दोन स्टेडियम असा इट इज नॉट फिजिबल इट बिकम इट टेक अ ह्यूज टोल ऑन अस फायनान्शियली सो वी डोंट वॉन्ट टू बिल्ड अ स्टेडियम देर स्टेडियम अशा जाग्यार येऊक जाय थंयसर बीसीसीआयचे सगळे आम्ही रुल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करूंक जाय आणि आमकां फिजिबलूय जावंक जाय तो फायनान्शियली सो कितें थंय आनी प्रोजेक्ट कितें येवं शकता कितें डिसायड स्पोर्ट्स सेंटर येवं शकता थंयसर अकॅडमी येवं शकता थंयसर ग्रावंड्स येवं शकता थंयसर नॉट जस्ट वन बट मल्टिपल ग्रावंड्स येवं शकता तुमकां खबर आसता की बँगलोरान सेंटर केला अलूर एरिया आउटस्कट्सान यू कॅन हॅव सच सेंटर देर थंयसर तुका मेजर दोन तीन ग्राउंड वांगडाच जाले जाल्यार एन्टायर टुर्नामेंट यू कॅन होस्ट देर सो वी आर थिंकिंग ऑफ सच कायंड ऑफ अ सेटअप वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं